दर्शकांनो आता सर्वांनाच अरे बापरे म्हणण्याची वेळ आली आहे. सर्वांना आधीच त्रासून टाकणाऱ्या कोरोना आजाराने आता पुन्हा डोके वर काढले आहे. 3 जानेवारीला आरोग्य प्रशासनाने दिलेल्या अहवालात आता चक्क नवीन 13 कोरोना रुग्ण आढळून आल्याने आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले आहेत. अमरावती शहर ग्रामीण भागात आतापर्यंत 2098 कोरोना रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. जगभरात आता नवीन कोविड JN1 या व्हेरियंटचा पसार वेगाने होत आहे. यासाठी पूर्वानुभव लक्षात घेता वेळीच दक्षता आणि सावधगिरी बाळगणे आता अति गरजेचे आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील कोविड संबंधित यंत्रणा, सुसज्ज डॉक्टरांचे पथक, मुबलक औषध साठा व कोविड तपासणी किट उपलब्ध करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सुद्धा बैठक घेतली होती. नागरिकांनी घाबरून न जाता कोविड मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे आवाहन सुद्धा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले. नवीन व्हेरियंट कोरोना आजाराचा प्रसार पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सूचना देऊन नागरिकांना आवाहन केले. JN1 व्हेरियंट कोरोना आता झपाट्याने वाढत असून अमरावती जिल्ह्यात सुद्धा वेग धरल्याचे 3 जानेवारीला हाती आलेल्या अहवालमधून स्पष्ट होत आहे. अमरावती जिल्ह्यात 3 जानेवारीला नवीन 13 कोरोना रुग्ण आढळून आल्याने आता सर्वांनी काळजी घेणे गरजेचे झाले आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 2098 लोकांची चाचणी घेण्यात आली असून RT-PCR एकूण 458 तर RT-PCR पॉझिटिव्ह रुग्ण 11 आढळून आले आहे. त्यात RT-PCR निगेटिव्ह 424 रुग्ण आढळून आले. यासोबतच RAT या तपासणीत एकूण 1640 रुग्ण आढळले असून यात तपशील म्हणून RAT पॉझिटिव्ह रुग्ण 2 तर RAT निगेटिव्ह रुग्ण 1403 अशी संख्या आहे. हा अहवाल संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या RAT रेटिंग लॅबवरून प्राप्त झाला आहे. आतापर्यंत 13 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याने आता अमरावती जिल्हा आरोग्य प्रशासन ॲक्टिव्ह मोडमध्ये आला आहे.